सूर्याच्या पृष्ठभागावर सातत्याने काळे डाग तयार होत असतात कमी होत असतात आणि यांचं अकरा वर्षांचं एक सायकल असतं त्या अकरा वर्षांमध्ये साडेपाच वर्षांमध्ये या डागांची संख्या वाढते आणि पुढेही साडेपाच वर्षांमध्ये ती कमी होते याला सनस्पॉट सायकल म्हणतात जेव्हा ती वाढते तेव्हा त्याला सोलार मॅक्सिमा म्हणलं जातं आणि जेव्हा या डागांची संख्या कमी होते तेव्हा त्याला सोलार मिनिमा म्हणतात सध्या जेव्हापासून या डागांचं निरीक्षण सुरू झालं आहे तेव्हापासून आता पंचवीसावं सायकल आलेलं आहे आणि या पंचवीसाव्या सायकलची सर्वोच्च अवस्था दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस ममध्ये जेव्हा हे सौरडा वाढतील तेव्हा सूर्याच्या पृष्ठभागावर ज्वाळा मोठमोठ्या प्रमाणामध्ये उसळले जातील त्यानंतर सौरवादळं निर्माण होतील आणि त्याचाच एक भाग म्हणून आत्ता ही या घटनेकडे पण पाहिलं जातं आहे येत्या काळामध्ये अशा ज्वाळांमुळे पृथ्वीच्या वातावरणावर पण काही परिणाम होऊ शकतो असं म्हणलं जात आहे भारताची सुद्धा एक सौर वेधशाळा लवकरच अवकाशात प्रक्षेपित होईल ज्याचं नाव आहे आदित्य एलवन आणि अशा घटनांचं निरीक्षण करून त्यांमागची कारणं नेमकी शोधणं आणि अशा घटनांचा पृथ्वीच्या वातावरणावर नेमकी काय परिणाम होणार आहे हे तपासणं याचं काम आदित्य एलवन करणार आहे नासाच्या सोलार डायनामिक्स ऑब्झर्वेटरी या अवकाशातील वेधशाळेने सूर्याच्या उत्तर गोलार्धामध्ये एक असामान्य घटनेची नोंद घेतली साधारणतः पंचावन्न अक्षांशावर एक मोठी सौरज्वाळा उसळली आणि त्या सौरज्वाळेमधले पदार्थ सूर्याच्या ध्रुवाभोवती फिरू लागले पृथ्वीवर सुद्धा पोलार बोर्टिक्स नावाची एक घटना घडत असते ज्या ठिकाणी दोन्ही दोन्ही ध्रुवांच्या जवळ थंड वारे अँटीक्लॉकवाईज फिरत असतात ज्याला पोलार वॉर्टिक्स म्हणतात आणि ती हिवाळ्यामध्ये साधारणतः ही घटना स्ट्रॉंग होत असते तर तसेच काहीशी पोलार बोर्टिक्सची साधर्म्य असणारी घटना सूर्यावर किंवा सूर्याच्या उत्तर गोलार्धात दिसून आलेली आहे आणि या आधीसुद्धा सातत्याने सूर्याच्या पृष्ठभागावर स्वरज्ळ सौरज्वाळा उसळल्याचं पाहिले गेलेलं आहे मात्र पंचावन्न अक्षांशावर एखादी सौरज्वाळा उसळते आणि त्यामधले पदार्थ ध्रुवीय क्षेत्रामध्ये खेचले जातात आणि उत्तर ध्रुवाच्या भोवती फिरायला लागतात म्हणजे एखाद्या चक्रीवादळाच्या प्रमाणे आणि हे पहिल्यांदाच पृथ्वीवरून पाहिलं गेलेलं आहे पृथ्वीवरून सूर्याकडे पाहताना जो कोन आपला आहे आ, हा साधारणतः त्याच्या विश्ववृत्ताच्या बाजूनी आपण त्याच्याकडे पाहत असतो त्यामुळे ध्रुवीय क्षेत्रामध्ये नेमकी काय घटना घडत असतात हे आपल्याला थेट दिसून येत नाही भविष्यामध्ये कधी जेव्हा केव्हा त्याच्यावर यान त्याच्या ध्रुवीय भागाच्या वरून प्रवास करेल तर तेव्हा आपल्याला कळू शकेल की अशा घटना नेमकी कशामुळे घडतात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट